शेतकऱ्यांचा खरीप हंगाम आता सुरू होईल, बी बियाणे खतांची खरेदी होईल, त्याआधीच शेतकऱ्यांना संकटात टाकणारा खत दरवाढीचा निर्णय घेऊन केंद्र सरकार शेतकऱ्यांना वेठीस धरतंय. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाने घामाने पिकवलेल्या मालाला हमीभाव मिळत नाही, त्यात आता केंद्र सरकारने संतापजनक खतांची दरवाढ करून शेतकऱ्यांची चेष्टा चालवली अशी संतापजनक प्रतिक्रिया राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या महामारीत कुणाहीकडे आता रोजगार नाहीये, लोकांकडे बचतीचा पैसाही नाहीये, नक्कीच त्यांनी सर्वसामान्यांचा विचार करावा. अच्छे दिनचे जे स्वप्न दाखवून ते आज केंद्रात गेलेले आहेत, पण त्यांच्याकडून अकार्यक्षम हे भाजप प्रणित सरकार आहे. म्हणून आम्ही नेहमी धुळे जिल्ह्यामधून राष्ट्रवादी महिला आघाडी रस्त्यावर उतरत असते, आणि आज शेतकऱ्यांचाही विषय आलेला आहे. म्हणून महिला आघाडी काही शांत बसलेले नाही आहे. स्वतःचं आमचं गृहिणीचं बचतीचं जे होतं ते गॅस दरवाढीत ते गेलेलंच आहे, पण आता आम्ही केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरण्यासाठी तयार आहोत. केंद्र सरकार मात्र खतांची दरवाढ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतंय. संकट काळात असंवेदनशीलपणे वागणूक देऊन अकार्यक्षम सरकार असल्याचे केंद्राने दाखवून दिले. केंद्राने खतांची दरवाढ त्वरित मागे घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी भाजप प्रणित केंद्र सरकारचा जाहीर निषेध देखील करण्यात आलाय. जागर जनस्थानसाठी नागिन मोरे, धुळे.